कोकणात जाता येणार आहे का? एसटीची मागणी होती आहे, रेल्वेची मागणी होते, काय सांगाल? कोकणात गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. मुंबई MMR रिजनमधून, पुण्यातून किंवा बाकी ठिकाणाहून जे चाकरमानी गावाला जातील, तर आम्हाला त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याची यंत्रणा, त्याची तयारी, या सगळ्या गोष्टींचा विचार करू. आम्ही आता ICMR गाईडलाईन मागवलेले आहेत, हेल्थ डिपार्टमेंटच्या गाईडलाईन मागवलेल्या आहेत, राज्य सरकार देखील याच्यावरती काम करत आहे की कशा पद्धतीने तिकडे गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाईल, गर्दी होणार नाही, कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील. परंतु त्या संदर्भातली आमची तयारी चालू आहे आणि सर्वसाधारण ज्यांची घरं बंद असतात आणि ती जाऊन उघडून त्यांना गणेशोत्सव साजरा करावा लागतो, अशा लोकांना तिथे पाठवण्याची जबाबदारी हे शासन घेईल. फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये नियम, अटी, शर्ती यांचं सर्वांचं पालन करूनच हा गणेशोत्सव साजरा करावा लागतो. पण की एक दिवस आधी जाणारे चाकरमानी मोठी संख्या आहे, कारण का कामधंदा सांभाळून एक दिवस आधी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुन्हा माघारी फिरणारे आहेत, तर अशा चाकरमान्यांसाठी काय व्यवस्था करणार? याच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आम्ही तयार करतोय, त्याच्यासाठी आमच्याकडे काही सूचना आलेल्या आहेत, या सूचनांवरती देखील आमचा अभ्यास चालू आहे. मला माहिती आहे की काही लोक पटकन जाऊन दर्शन घेऊन येणारे आहेत किंवा अशा प्रकारे जाणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा ह्यावेळेला कोरोनामध्ये कशा पद्धतीने विचार करायचा हे देखील बघावं लागेल. त्या संदर्भामध्ये जे कोकणातले प्रतिनिधी आहेत किंवा कोकणमधले जे ही व्यवस्था सांभाळणारे लोक आहेत त्यांच्याशी देखील ह्या बाबतीमध्ये बोलावं लागेल. पण या बाबतीत राजकारण होतं असं टीका होते, कारण कुठेतरी सरकार वेळ काढून भूमिका करते. सरकारने कुठली वेळ काढून भूमिका घेतलेली नाही. कोकणातले लोक देखील हे आमचेच आहेत. मुंबईहून किंवा MMR मधून किंवा इथून जाणारे कोकणात लोक हे देखील आमचेच आहेत. प्रत्येकाच्या प्रकृतीची काळजी घेणं या पार्श्वभूमीवरती आम्हाला निर्णय अतिशय व्यवस्थित पद्धतीने घ्यावे लागतात. ही काय आंतरराज्य वाहतूक नाही आहे, ही राज्यातल्या राज्यातली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र पूर्ण राज्याची जबाबदारी ही आमचीच आहे. त्यामुळे हा निर्णय आम्हाला अतिशय विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हा निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतो. सर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, आपण परिवहन मंत्री आहात, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची सेवा उपलब्ध होणार का? नाही, एसटीची सेवा तर उपलब्ध होईलच, त्यामुळे लोकांना जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून द्याव्या लागतील. परंतु मी जसं मगाशी सांगितलं तसं अटी शर्तीचं पालन करून ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील. धन्यवाद.